नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले चॅनल ते म्हणजे आपले टिक्कर मराठी। तर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण खूप महत्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत, जे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये, उद्या जो पिंपरी चिंचवड साठी पेपर होणार आहे, त्यामध्ये अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। कारण पहिल्यांदाच पेपर होणार आहे, त्यामुळे कसा सोपा होईल की अवघड होईल कुणालाही याची खात्री नाही। परंतु मुंबईचा जो पेपर झाला होता तो अत्यंत अवघड होता, त्यामुळे आयोग अवघडही प्रश्न टाकू शकतात हे आपल्याला समजलेलं आहे। त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही अवघड प्रश्न पाहणार आहोत। मुंबईमध्ये जसे प्रश्न विचारले होते ते प्रश्न आणि त्याचप्रकारे अनेक अजून प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूया। परंतु सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर पहिला प्रश्न आहे आपला, एकदा, दोनदा, तीनदा आणि हजारदा ही कोणती क्रियाविशेषणे आहेत? क्रियाविशेषणे आपल्याला विचारलेली आहेत, तर इथे काय आहे, एकदा, दोनदा, तीनदा आणि हजारदा। दा म्हणजे काय, तर एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा आणि हजार वेळा असं सांगितलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये पुनरावृत्ती किंवा आवृत्ती झालेली आहे, त्यामुळे हे आवृत्तीवाचक मध्ये येणार आहे। एकदा, दोनदा, तीनदा आणि हजारदा ही आवृत्तीवाचक क्रियाविशेषणे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न आपण बघू, मी चेंडू खेळतो वाक्यातील काळ ओळखा। इथे आपल्याला काळ ओळखायला सांगितलेलं आहे। अपूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ। तर मी चेंडू खेळतो, क्रियापद काय आहे, खेळतो आहे, एकदम नॉर्मल वाक्य, साधं वाक्य आहे हे। येतो, जातो, खातो, मारतो, पळतो ही जी काही क्रियापद असतात ती आपल्या साध्या वर्तमान काळामध्ये येतात। आपल्या डेली रुटीन मध्ये ज्या क्रिया आपण करतो त्या वाक्यातून दर्शवलेल्या असतात, ते आपल्या साध्या वर्तमान काळामध्ये येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न आपण बघू, पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा। आता अयोग्य म्हणजेच काय मित्रांनो, तर चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। अयोग्य म्हणजे चुकीची। तर अनल, अग्नी, मित्र, शत्रू, कमाल, किमान आणि क्षर, अक्षर। तर तुम्ही पर्याय बघितले तर तुमच्या लक्षात येईल हे तीनही पर्याय काय आहेत, शब्द एकमेकांच्या विरुद्ध आहेत, म्हणजेच हे तीनही पर्याय विरुद्धार्थी शब्दांचे आहेत। परंतु अनल आणि अग्नी हे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे चुकीची जोडी किंवा अयोग्य जोडी कुठली असणार आहे, पर्याय क्रमांक पहिला, पहिलं उत्तर आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न आपण बघू, खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल। आता आपल्याला विरामचिन्ह विचारलेलं आहे, विरामचिन्हे ही आयोगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत। आपल्याला जरी सोपी वाटत असली तरी काही विरामचिन्ह अवघड आहेत, आपल्याला लवकर समजत नाही, त्यामुळे विरामचिन्ह या घटकाकडेही आपल्याला लक्षपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे। तर वाक्य दिलेलं आहे त्यांनी, किती भयानक वाडा आहे हा। तर या वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह वापरता येईल आणि ते योग्य ठरेल हे आपल्याला बघायचं आहे। चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत, पूर्ण विराम, उद्गारवाचक, अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह। तर किती भयानक वाडा आहे हा, तर इथे आश्चर्य झालेलं आहे किंवा भीती वाटलेली आहे, त्यामुळे आपली जी भावना आहे ती वाक्यातून बाहेर पडलेली आहे। तर उद्गारवाचक चिन्हाने आपण ती दाखवत असतो, किती भयानक वाडा आहे हा, आणि शेवटी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह येईल, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न आपण बघू, ब्रह्मघाट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय। असे अवघड काही प्रश्न असतात की त्यांची उत्तर आपल्याला सहजी भेटत नाही, त्यामुळे फक्त सोप्या प्रश्नांचा अभ्यास न करता आपल्याला अवघड प्रश्नांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे। याची उन्नती आपल्याला मुंबई या जिल्ह्यासाठी, मुंबई शहरासाठी जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये आपल्याला याची उन्नती झालेली आहे की अवघड प्रश्न ही आयोग विचारू शकतात। ठीक आहे, तर हा प्रश्न मुंबईमध्ये परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये आलेला होता। तर ब्रह्मघाट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय असणार आहे, चार पर्याय आहेत, विवाह बंधन, अपघाती मिलन, न सुटणारे गाठ आणि पर्याय एक व तीन दोन्ही। तर ब्रह्मघाट म्हणजे विवाह बंधन आणि न सुटणारे गाठ हे दोनही पर्याय बरोबर आहेत, म्हणून पर्याय एक व तीन दोन्ही, पर्याय क्रमांक चार
हे उत्तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. भाजी भाकरी या शब्दाचा समास ओळखा. आता भाजी भाकरी हा शब्द कुठल्या समासामध्ये येणार आहे? वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व की यापैकी नाही. तर भाजी भाकरी हा शब्द आपल्या समाहार द्वंद्व मध्ये येणार आहे. जे आहारामधील समाविष्ट असलेले पदार्थ असतात ते आपल्या समाहार द्वंद्वामध्ये येतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. खालीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही असं विचारलेलं आहे? तर अविकारी आणि विकारी शब्द खूप महत्वाचे आहेत. तर तांबडा मोठा, कडू आणि पांढरा. तर कडू हा शब्द आहे किंवा कडू हे विशेषण आहे ते हे आपलं अविकारी असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे कुठला शब्द हा शुद्ध असणार आहे आणि योग्य असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर प्रतिकूल हा शब्द आहे. तर योग्य शब्द असणार आहे आपला त ला पहिली विलांटी आणि क ला दुसरा उकार. प्रतिकूल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द सुचवा. शब्द समूहाबद्दल एक शब्द विचारलेला आहे. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा पुरोगामी, अधोगामी, ऊर्ध्वगामी की प्रतिगामी? तर याचं उत्तर आपलं पुरोगामी असणार आहे. पहिला पर्याय हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा पुरोगामी. पुढचा प्रश्न आपण बघू. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. राजाला मुकुट शोभतो तर कर्ता ओळखायचा आहे. कर्ता कसा ओळखायचा मित्रांनो? तर क्रियापदामध्ये जो मूळ धातू दिलेला आहे तो बघायचा. कुठला दिलेला आहे इथे? तर शोभ हा दिलेला आहे. तर क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे. कशा प्रकारे विचारायचा आहे? तर शोभणारा कोण असा जर आपण प्रश्न विचारला तर जे उत्तर भेटेल ते आपलं कर्ता असतं. तर शोभणारा कोण? तर मुकुट. त्यामुळे मुकुट हे आपला कर्ता असणार आहे. कर्ता मध्ये ही वाक्यामध्ये येऊ शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की कर्ता म्हणजे जो वाक्याच्या पहिल्यांदा येतो तोच कर्ता असतो. फक्त 90% वाक्यांमध्ये कर्ता हा पहिला असतो, नाहीतर कर्ता मध्ये कुठेही येऊ शकतो. तर क्रियापदाला प्रश्न विचारून अशा प्रकारे आपण कर्ता ओळखू शकतो. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. मुकुट हा आपला कर्ता असणार आहे या वाक्यातील. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न आहे, एरे माझ्या मागल्या या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? म्हणीवर प्रश्न विचारलेला आहे. एरे माझ्या मागल्या, तर मागोमाग जाणे, मागचीच पुनरावृत्ती, पुढे पुढे करणे की मागून येऊन पुढे जाणे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे, एरे माझ्या मागल्या म्हणजेच मागचीच पुनरावृत्ती. म्हणजे पाठीमागे आपण एखादी चूक केली असेल तर ती चूक परत आपण वर्तमान काळात करतो, त्यालाच बोलतात की मागचीच पुनरावृत्ती परत करणे. एरे माझ्या मागल्या. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. जे खळांची व्यंकटी सांडो या पंक्तीतील खळा या शब्दाचा अर्थ काय? आता खळा या शब्दाचा अर्थ काय असणार आहे? खड्डा, खळबळ, सुजन की दुर्जन? तर खळा या शब्दाचा योग्य अर्थ असणार आहे मित्रांनो दुर्जन व्यक्ती. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ही पंक्ती खालीलपैकी कोणाची? तर कुठल्या संतांची ही पंक्ती आहे? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, म्हणजे जो बोलतो तसंच वागतो, जसा बोलतो तसाच वागतो, असा त्याची आपण पाऊले वंदावी वंदावण्यासारखे असतात. तर असं कोण म्हणतात? तर कुणाच्या पंक्तीचं उदाहरण आहे हे? तर संत तुकाराम महाराज. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. अचूक म्हणजे काय मित्रांनो? तर अचूक म्हणजे बरोबर. असे जे काही प्रश्न आयोग मुद्दाम टाकत असतात इथं ते टाकू शकले असते की खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा, परंतु नाही. काही विद्यार्थी मित्र परीक्षा आहे त्यामुळे घाईगडबडीमध्ये प्रश्न वाचतात आणि असे प्रश्न चुकवून बसतात. तर चुकायचं नाही, आपल्याला व्यवस्थित शांतपणे प्रश्न वाचायचे आहेत. अचूक म्हणजे बरोबर. तर बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. वर्णन करता येण्यासारखे
अवर्णनीय, तर इथं काय पाहिजे होते, वर्णन करता न येण्यासारखे, तेव्हा अवर्णनीय बरोबर असतं, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. जे साध्य होणार आहे ते असाध्य, तर हेही चुकीचं आहे. जे साध्य होणार नाही असतं ते असाध्य असतं, त्यामुळे हाही प्रश्न चुकीचा आहे. देव आहे असे मानणारा आस्तिक, हे वाक्य आपलं बरोबर असणार आहे. देव नाही असे मानणारा नास्तिक असं म्हणतो, आणि देव आहे असं मानणारा आस्तिक असं म्हणतात. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर उत्तर असणार आहे, आणि या वाक्यांतील अचूक जोडी ही असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आपण बघू. तर खालील पैकी परिभाषिक शब्द कोणता, चार शब्द आहेत परिभाषिक शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. तर परिभाषिक शब्द म्हणजे कुठले मित्रांनो, तर परिभाषिक शब्द म्हणजे आपण मराठीमध्ये जे शब्द रूढ केलेले आहेत, तर संस्कृत भाषेव्यतिरिक्त इतर भाषांमधून आपण जे शब्द घेतलेले आहेत मराठीमध्ये ते आपले परिभाषिक शब्द असतात. तर शाहीर, साबुदाणा, फिर्याद आणि मंजूर हे चार शब्द आहेत आपले. चार शब्दांमधून आपल्याला परिभाषिक कुठले आहे ते ओळखायचं आहे मित्रांनो. तर वरील पैकी एकही नाही, वरील पैकी सर्व, फक्त 1 व 3 आणि फक्त 2 व 3 हे पर्याय आहेत. तर मित्रांनो, हे चारही शब्द जे आहेत ते संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीमध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे वरील पैकी सर्व हा पर्याय आपला बरोबर उत्तर असणार आहे. शाहीर हा शब्द आहे पहिला. तर शाहीर हा शब्द आपण मराठीमध्ये अरबी भाषेतून घेतलेला आहे. दुसरा शब्द आहे आपला साबुदाणा. तर साबुदाणा हा शब्द आपण पोर्तुगीज भाषेतून घेतलेला आहे. त्यानंतर आपला फिर्याद आहे. फिर्याद हा शब्द फारसी भाषेतून मराठीत घेतलेला आहे. आणि चौथा आहे आपला मंजूर शब्द. तर मंजूर हा आपण अरबी भाषेतून मराठीत घेतलेला आहे, त्यामुळे हे चारही शब्द संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून आपण घेतलेले आहेत, म्हणून हे परिभाषिक शब्दांमध्ये येणार आहेत. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर मी आपला खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते, सार्वनामिक विशेषण आपल्याला विचारलेलं आहे. चार पर्याय आहेत, उडता पक्षी, निळाबोर, रंगीत कागद आणि तो कावळा. तर सार्वनामिक विशेषण म्हणजेच काय, सर्वनाम लक्षात ठेवायचं आपल्याला. तर तो काय आहे, ते सर्वनाम आहे, त्यामुळे तो कावळा हे आपलं सार्वनामिक विशेषणामध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत, स्वर किती आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत, 34, 14, 25 आणि 48 पर्याय आहेत. तर स्वर आपले 14 हे स्वर असणार आहे. आधी 12 होते, परंतु 2009 मध्ये जेव्हा शासनाने नवीन आपली वर्णमाला आणली तेव्हा त्याच्यामध्ये 14 स्वर आहेत, 34 ही आपली व्यंजन आहेत, 25 स्पर्श व्यंजन आहेत आणि 48 वर्ण. 2009 च्या आधी 48 होते, त्याच्यानंतर आता 52 वर्ण आहेत, एवढं लक्षात असू द्या. त्यामुळे आपला स्वर विचारलं होतं, त्यामुळे 14 स्वर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. सम्राट या शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते, विरुद्ध लिंगी नाम विचारलेलं आहे, विरुद्ध अर्थी विचारलेलं नाही. इथे खूप महत्वाचं आहे, विरुद्ध लिंगी विरुद्ध अर्थी इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. तर शब्द आहे आपला सम्राट, तर लिंग हे कुंटलिंग आहे, सम्राट हे पुल्लिंगामध्ये येतं, तर आपल्याला स्त्रीलिंगी बघायचं आहे. तर सम्राट, सम्राटी, सम्राज्ञी आणि साम्राज्ञ, तर सम्राट या शब्दाचं विरुद्ध लिंगी सम्राज्ञी येणार आहे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. पुढील पैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते, चार पर्याय आहेत, गजानन, खरे खोटे, शास्त्र संपन्न आणि गल्लो गल्ली. तर तत्पुरुष समास म्हणजे काय मित्रांनो, तर त्या उदाहरणामध्ये द्वितीय पद हे प्रधान असतं, ते आपलं तत्पुरुष समास असतं. तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत, तर कुठलं उत्तर योग्य असणार आहे हे कमेंट करून सांगा. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न हा विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवत असतो, तर याचं उत्तर मला कमेंट करून सांगा काय असणार आहे. तोपर्यंत पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, शब्द समूहाबद्दल एक शब्द विचारलेला आहे. तर काय आहे, ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन, तर ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन ओळखायची आहे, खडकाळ, बागाईत, कोरडवाहू आणि जिराईत. याचं उत्तर आपलं खडकाळ असणार आहे, कारण खडकाळ म्हणजे पूर्ण तिथे दगड असतात, खडक असतो
आणि जमिनीत पीक येण्यासाठी जमिनीत माती आवश्यक असते आणि पाणी झिरपणं आवश्यक असतं, परंतु खडकाळ जमिनीमध्ये पाणी झिरपत नाही, त्यामुळे ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन आपली खडकाळ जमीन असते. पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, मराठी लिपी कोणत्या पद्धतीने लिहिली जाते? बऱ्याच वेळा रिपीट झालेले क्वेश्चन आहेत हे, त्यामुळे आपण अतिसंभाव्यमध्ये असे प्रश्न घेत असतो. सोपे आणि अवघड दोन्हीचंही मिश्रण आपण घेत असतो. तर मराठी लिपी विचारलेली आहे कोणत्या पद्धतीने लिहितात, तर मराठी लिपी ही आपली डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. पहिली गोष्ट, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? मराठी ही भाषा आहे, त्यामुळे मराठी भाषेची एक लिपी आहे, ती लिपी आहे आपली देवनागरी लिपी. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि त्याच्यावर जी आपण आडवी रेष देतो, शब्द लिहून झाल्यावर त्याच्यावर जी आडवी रेष देतो त्याला शिरोरेषा असं म्हणतो. हाही प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन हे असणार आहे. पुढचा प्रश्न, चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप कोणते? आता इथे वचन बदलायला सांगितलेलं आहे, एक वचन अनेक वचन. चांदणी हे एक वचन मध्ये येतं, चांदणी या शब्दाचं अनेक वचन केलं म्हणजे एकापेक्षा जास्त चांदणी असतील तेव्हा त्या चांदण्यामध्ये येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक चार चांदण्या हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे, तर याचा अलंकार ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला. अलंकार चार पर्याय आहेत, अनुप्रास, अतिशयोक्ती, उपमा आणि दृष्टांत. तर आभाळागत, गत म्हणजेच काय? सारखी, आभाळासारखी माया तुझी अम्मावरी राहू दे म्हणजे इथेच काय, उपमा दिलेली आहे इथे या वाक्यामध्ये, त्यामुळे आपला उपमा अलंकार होतो. पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील वाक्याचा काळ ओळखा. काळ ओळखायला सांगितलेला आहे. वाक्य आहे, गणेश शाळेत जात होता. चार पर्याय आहेत आपल्या समोर, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ आणि चालू भूतकाळ. तर होता क्रियापद आहे, त्यामुळे होता म्हणजे जी क्रिया आपली घडून गेलेली आहे ती आपली भूतकाळामध्ये येते, त्यामुळे होता हे भूतकाळामध्ये येणार आहे, म्हणून इथे भूतकाळ आहे आणि इथे चालू भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ येथे कॅन्सल होतो. आणि जात होता, त म्हणजेच काय, जात होता म्हणजे ही क्रिया भूतकाळामध्ये चालू होती, संपलेली नव्हती, तर गेलेला होता असं असतं तर ते आपलं पूर्ण भूतकाळामध्ये आलं असतं. गणेश शाळेत गेला असं असतं तर फक्त भूतकाळाला असता, परंतु गणेश शाळेत जात होता त्यामुळे ही क्रिया आपली चालू भूतकाळामध्ये येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, आजच्या पुरते एवढेच प्रश्न आपल्या अतिसंभाव्यमध्ये. उद्याच्या सिरीजमध्ये असेच आपण 10 ते 15 क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला भावी परीक्षेसाठी खूपच फायद्याचे ठरणार आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न आहे आपला, अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य म्हणजेच काय? चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. माणसाचे लेकरू, हरणाचे करडू, शेळीचे कोकरू आणि घोड्याचे शिंगरू. तर याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे इथे काय, हरणाचे पाडस किंवा दुसरा शब्द आहे शावक असंही म्हणतो. आणि शेळीचे तुम्हाला वाटेल कोकरू नसतं, पण शेळीचे कोकरू आणि करडू असे दोन शब्द आहेत, त्यामुळे आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन. तर व्यंजनास डॅश डॅश असेही म्हणतात. बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो या घटकावर, तर व्यंजनास काय म्हणतात? उष्मे, परवर्ण, मृदुस्वर आणि स्वरादी हे चार पर्याय आहेत. तर व्यंजनामध्ये काय, व्यंजनास काय म्हणतात? तर व्यंजनास परवर्ण असेही म्हणतात, किंवा याला अजून एक शब्द आहे तो म्हणजे स्वरांत. व्यंजनाला स्वरांत किंवा परवर्ण असं नाव आहे. उष्मे आहे, उष्मेला आपण घर्षक असंही म्हणतो. त्याच्यानंतर मृदू स्वर आणि स्वरादी. तर स्वरादी हे दोन स्वरादी आहेत, कोणकोणते आहेत? तर अम आणि आहा हे दोन स्वरादी आहेत, त्यामुळे आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन, व्यंजनाला परवर्ण असेही म्हणतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, जगत अधिक ईश्वर यांच्या शब्दसंधी ओळखा. म्हणजेच काय, तर एका शब्दाचा विग्रह दिलेला आहे, तर तो कुठल्या शब्दाचा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर जगत अधिक ईश्वर, तर त अधिक ई इज इक्वल टू काय होता आधी, इथे द अधिक ई, इथे दीर्घ ई असल्यामुळे दीर्घ दी तयार होतो, त्यामुळे आपली संधी तयार होते जगदीश्वर. पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे.
पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, धातू साधित नाम नसलेला पर्याय कोणता. तर इथे नसलेला आपल्याला बघायचा आहे, तर पळणे, रडू, हसू आणि सत्य हे चार पर्याय आहेत. तर पळणे मध्ये पळ हा धातू आहे, रडू मध्ये रड हा धातू आहे, हसू मध्ये हस हा धातू आहे, परंतु सत्य हा धातू साधित नाम नसलेला पर्याय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे, आमच्या वर्गात बरेच नारद आहेत, अधोरेखित नामाचा प्रकार सांगा. तर नामाचा प्रकार आपल्याला सांगायला सांगितलेला आहे, अधोरेखित केलेला शब्द आहे, नारद हा शब्द आहे अधोरेखित केलेला. तर चार पर्याय आहेत, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम आणि यापैकी नाही. आता बरेच नारद म्हणजेच काय, बरेच या शब्दावरून आपल्याला कळतं की गट आहे किंवा समूह आहे नारदांचा. त्यामुळे गट किंवा समूह असणार कशामध्ये असतं ते, तर सामान्य नामामध्ये असतं. त्यामुळे नारद हा शब्द सामान्य नामाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, खालील शब्दातून अनेक वचनी शब्द ओळखा. आता अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे, खेळणे, तळे, डबे आणि पातेले. तर ह्याच्यामध्ये अनेक वचनी शब्द असणार आहे आपला डबे असणार आहे. एक वचनामध्ये डबा असतं आणि एकापेक्षा जास्त डबा असतील किंवा एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर अनेक वचनामध्ये डबाचं डबे होतं. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आता वाघ इथे कशामध्ये आहे, पुल्लिंगी मध्ये आहे. तर पुल्लिंगीचं स्त्रीलिंगी आपल्याला बघायचं आहे. चार पर्याय दिलेले आहेत, चारही पर्याय बघितले तर आपल्याला इथे लक्षात येतं की शुद्ध शब्द विचारलेला आहे आपल्याला. चारही पर्यायांमध्ये वाघीण किंवा वाघरीन दिलेला आहे तर शुद्ध शब्दानुसार वाघीण कुठला शब्द बरोबर असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर वाघ या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप वाघीण असं होतं. पर्याय क्रमांक चार, न बाणाचा आहे आणि घला दुसरी वेलंटी आहे, नेहमी लक्षात असू द्या. असे प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेत विचारले जातात. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, माणसाने इतरांचा द्वेष करू नये अधोरेखी शब्दाची विभक्ती ओळखा. आता विभक्ती आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि पंचमी. तर द्वितीया विभक्तीमध्ये शब्दाला काय प्रत्यय लागलेले असतात, एक वचनामध्ये सलाते आणि अनेक वचनामध्ये सलानाते. त्याचप्रमाणे तृतीया विभक्तीमध्ये ने, एशी असे प्रत्यय लागलेले असतात. तर चतुर्थी विभक्तीमध्ये सलाते आणि सलानाते प्रत्यय लागलेले असतात. द्वितीय आणि चतुर्थीची विभक्तीचे प्रत्यय सेम सारखे असतात, परंतु त्या कारकार्थावरून आपल्याला समजतं की नक्की कुठल्या विभक्तीचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे पंचमी हा पर्याय दिलेला आहे, तर पंचमी विभक्तीमध्ये शब्दाला ऊन असे प्रत्यय लागलेले असतात. तर आपल्याला इथे बघायचंय अधोरेखित काय केलेलं आहे, माणसाने, मूळ धातू आहे माणूस, माणूस या शब्दाला काय प्रत्यय लागलेला आहे, ने हा प्रत्यय लागलेला आहे. तर ने हा प्रत्यय कुठल्या विभक्तीमध्ये असतो, तर तृतीया विभक्तीमध्ये असतो. म्हणून पर्याय क्रमांक दोन, तृतीया हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, भूतकाळात क्रिया डॅश डॅश असतात. आता भूतकाळ, भूतकाळ म्हणजेच काय, तर थोड्या वेळापूर्वी जी क्रिया घडून गेलेली असते त्याला आपण भूतकाळ असं म्हणतो. तर घडलेल्या, घडत, घडणार आणि घडविलेल्या. तर घडत म्हणजे वर्तमान काळामध्ये येतं, घडणार म्हणजे भविष्य काळामध्ये येतं आणि घडलेल्या, घडलेल्या हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. भूतकाळात ज्या क्रिया असतात त्या घडलेल्या असतात. पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, मी सिंहगड पाहिला या वाक्यात मी काय आहे. तर विशेषण, सर्वनाम, नाम आणि क्रिया विशेषण असं सांगितलेलं, चार पर्याय दिलेले आहेत. तर मी सिंहगड पाहिला, तर आता इथं मी दिलेलं आहे, तर मी म्हणजेच काय, इथे एखाद्याचं नाव दिलंय का, तर नाही. तर नावाऐवजी वापरलेला कुठला शब्द आहे, मी आहे. मी हे काय आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यामुळे मी सिंहगड पाहिला, मी हा शब्द सर्वनामामध्ये येणार आहे. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं आपलं उत्तर असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे. मित्रांनो, एक्सप्लेनेशन आवडत असेल, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल. तर पुढचा प्रश्न आहे आपला, दसपट रुपये विशेषणाचा प्रकार
ओळखा. आता विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. गुणविशेषण, गुणविशेषणामध्ये काय येतं? गुण दाखवलेले असतात, सुंदर, कडू असे गुण असतात. त्याच्यानंतर क्रमवाचक विशेषण, आवृत्तीवाचक आणि अनिश्चित. तर दसपट पटीमध्ये आहे तर हे कशामध्ये? आवृत्ती दिलेली आहे इथे, त्याच्यामुळे दसपट रुपये हे आवृत्तीवाचक विशेषणाचा प्रकार असणार आहे. क्रमवाचक म्हणजे पहिला, दुसरा, पाचवा असं याच्यामध्ये असतं. त्यामुळे आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, आवृत्तीवाचक विशेषण. पुढचा प्रश्न बघूया. तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्याचे काळ ओळखा. आता वाक्याचा काळ ओळखायला सांगितलेला आहे. वाक्य काय दिलेलं आहे? तर तो नेहमीच उशिरा येत असतो. तर चार पर्याय आहेत आपले: साधा वर्तमान काळ, रीती भविष्य काळ, रीतीभूत काळ आणि रीती वर्तमान काळ. तर आता साधा वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ या दोन काळां प्रकारांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. तर इथे आपल्याला वाक्य काय? येत असतो म्हणजे नक्कीच क्रिया वर्तमान काळातली आहे, म्हणून इथे आहे वर्तमान काळ आणि इथे आहे वर्तमान, त्यामुळे भविष्य काळ आणि भूतकाळ इथेच हे दोन पर्याय इथेच कॅन्सल होतात. राहिला कोणता? साधा वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. आता रीती वर्तमान काळ म्हणजेच काय? तर त्या वाक्यामध्ये एखादी रीत दिलेली असते, म्हणजे ती क्रिया नेहमीच घडत असते किंवा एखादी रीत दिलेली असते, तर तो असतो आपला रीती वर्तमान काळ. ते आता वाक्य काय आहे? तो नेहमीच उशिरा येत असतो. इथं नेहमी हा शब्द आहे, त्याच्यामुळे आपलं वाक्य लगेच चेंज होतं. नेहमी म्हणजे इथे एक रीत, एका प्रकारची रीत दाखवलेली आहे, म्हणून हे वाक्य आपलं रीती वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? आता आसपास हे क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचे. संख्यावाचक, कालवाचक, परिमाणवाचक की स्थलवाचक काय असणार आहे? आसपास म्हणजेच काय? तर स्थलवाचक क्रियाविशेषण. त्याच्यामध्ये स्थलवाचक क्रियाविशेषणामध्ये एखाद्या वस्तूचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवलेलं असतं. तर आसपास म्हणजेच काय? तर ते स्पेसिफिक ठिकाणाबद्दल माहिती सांगत आहे आसपास हा शब्द. त्यामुळे आपलं आसपास हे स्थलवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. हॅट या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? तर भाव व्यक्त होतो असं सांगितलेलं आहे. संमतीदर्शक, मौनदर्शक, प्रशंसादर्शक की विरोधदर्शक. आता संमतीदर्शक म्हणजे एखादी संमती दाखवलेली असते तेव्हा संमतीदर्शक. मौनदर्शक म्हणजे गुप गुप, चूप चूप असे शब्द जे शांत शांतता दाखवतात ते असतात आपले मौनदर्शक. प्रशंसादर्शक म्हणजेच काय? एखाद्याचं कौतुक केलेलं असतं, प्रशंसा केलेली असते. आणि पर्याय क्रमांक 4 आहे आपला विरोधदर्शक. तर हॅट या शब्दावरून एखाद्या गोष्टीला विरोध दाखवलेला आहे लगेच लक्षात येतो, म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हॅट हे अव्यय विरोधदर्शक आहे हे निश्चित होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शी काय हे कपडे तुझे या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. विरोध दर्शक, संबोधन दर्शक, तिरस्कार दर्शक आणि शोक दर्शक हे चार पर्याय आपल्याला दाखवलेले आहेत. तर शी हे हा जो काही शब्द आहे केवल प्रयोगी अव्यय आहे, तर हे कशामध्ये येतं? विरोध दर्शक की तिरस्कार दर्शक दोन्हीपैकी काय उत्तर असणार आहे? तर शी हे आपलं तिरस्कार दर्शक, तिरस्कार दाखवलेला आहे लगेच लक्षात येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. इथे काय वाक्य आहे? मुलांनी पालकांना घेऊन यावे. चार पर्याय आहेत: कर्तरी, कर्मणी, सकर्मक भावे, अकर्मक भावे. आता घेऊन यावे म्हणजे इथे आज्ञा केलेली आहे. कर्ता आणि कर्म यांना काय आहे? प्रत्यय आहे. तर ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्माला प्रत्यय असतो तर नेहमीच आपल्याला लगेच लेख व्हायला पाहिजे की ती ते भावे प्रयोगाचं वाक्य आहे. इथे दोन पर्याय आहेत: सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. आता मुलांनी पालकांना घेऊन यावे तर ह्याच्यामध्ये कर्म आहे, त्यामुळे हे वाक्य आपलं सकर्मक भावे प्रयोगाचं असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न आपण बघूया. संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते वाक्याचा प्रकार ओळखा. आपल्याला इथे वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. वाक्य काय आहे? संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते. इथे किंवा
हा शब्द खूप महत्वाचा आहे. तर संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य आणि यापैकी नाही हे चार पर्याय इथे दिलेले आहेत. तर हे वाक्य आपलं संयुक्त वाक्यामध्ये येतं किंवा शब्द आहे किंवा आपण कुठल्या वाक्याच्या प्रकारामध्ये वापरतो तर संयुक्त वाक्य प्रकारामध्ये वापरतो. म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे चोरभय या शब्दातील योग्य समास ओळखा. समास हा घटकही अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, त्यामुळे याच्यावरही आपण प्रश्न घेतलेला आहे. काय आहे चोरभय हा शब्द दिलेला आहे. तर हा शब्द आपल्याला ओळखायचा आहे की कुठल्या समासामधला आहे. द्वंद्व समास, तत्पुरुष समास, अव्ययी भाव समास की द्विगु समास. तर द्वंद्व समासामध्ये दोनही पदे जी काही आहेत ती प्रधान असतात किंवा महत्वाची असतात. त्याचप्रमाणे तत्पुरुष समासामध्ये द्वितीय पद प्रधान असतं हे लक्षात ठेवणं अगदी आवश्यक आहे. द्वंद्व समासामध्ये काय सांगितलं तर दोन्ही पदे महत्वाची किंवा दोनही पदे महत्वाची असतात. तर आहे इथे तिसरा पर्याय आहे अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समासामध्ये प्रथम पद प्रधान असतं आणि द्विगु समास तर हा कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे. तर या कर्मधारय किंवा द्विगु समासामध्ये जो काही शब्द दिलेला असतो त्याची जर आपण फोड केली तर जे काही दोन पहिलं पद आणि दुसरं पद येतं ते प्रथम विभक्तीत येतं. त्यामुळे चोर भय म्हणजेच काय तर चोरांपासून भय. चोर भय म्हणजेच काय चोरांपासून भय. त्यामुळे चोर भय हा शब्द आपल्या कुठल्या समासाचा असणार आहे तत्पुरुष समास म्हणजे द्वितीय पद प्रधान आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. हा आंबा प्रत्यक्ष साखरच या विधानातील उपमान ओळखा. आपल्याला इथे उपमान ओळखायला सांगितलेलं आहे. तर हा आंबा प्रत्यक्ष साखरच. तर उपमान आणि उपमेय हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असणार आहे. तर चार पर्याय आहेत आंबा प्रत्यक्ष साखर आणि साखरस. तर आपलं ह्याच बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो उपमान ओळखायला सांगितलेलं आहे. उपमान म्हणजेच काय ज्याच्याशी तुलना करायची आहे ते असतं उपमान आणि उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची असते ते उपमेय. तर आपल्या इथे उपमान सांगितले म्हणून साखर काय असणार आहे आपलं उपमान असणार आहे आणि आंबा हे आपलं उपमेय असणार आहे. हा आंबा प्रत्यक्ष साखरच म्हणून साखरीशी तुलना केलेली आहे आंब्याची. म्हणून आंबा झाला उपमेय आणि साखर झालं उपमान. त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न परभाषीय शब्द निवडा. परभाषीय शब्द म्हणजेच काय तर जे शब्द संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीमध्ये घेतलेले असतात ते असतात आपले परभाषीय शब्द. तर बक्षीस, भेटवस्तू, इनाम आणि दान. तर हे चार पर्याय आहेत. तर परभाषीय शब्द आपला कुठला असणार आहे इनाम हा परभाषीय शब्द असणार आहे. फारसी किंवा अरबी या भाषेतून इनाम हा शब्द मराठीमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न अभ्यस्त शब्द ओळखा. आता अभ्यस्त शब्द ही महत्वाचे आहेत. अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक हे अभ्यस्त शब्द आहेत. तर तुरट, आंबट, चिवट, खारट आणि कडवट हे चार पर्याय दिलेले आहेत. तर दुसरा पर्याय आहे आंबट चिवट हा अंशाभ्यस्त शब्द असणार आहे. म्हणजेच काय तर अंशाभ्यस्त शब्दामध्ये थोडासा जो काही पहिला शब्द असतो तिथे चेंज केला असतो. बाकीचे आंबट चिवट हे दोन शब्द सेम आहेत फक्त पहिला शब्द वेगळा आहे. म्हणजेच काय तर थोडीशी याच्यामध्ये चेंज केलेला असतो ते असतं आपला अंशाभ्यस्त मध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन आंबट चिवट हा शब्द अभ्यस्त असणार आहे. पुढचा प्रश्न आहे शुद्ध लेखनादृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आता अचूक म्हणजेच काय तर बरोबर. अचूक म्हणजे बरोबर शब्द आपल्याला ओळखायचा आहे. वार्षिक हा शब्द दिलेला आहे. तर तिसरा पर्याय आहे वार्षिक हा शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला मोरांचा डॅश डॅश असतो. आता आवाजही खूप महत्वाचे आहेत. रेकणे, कावकाव, कुहू कुहू आणि केकारव. तर मोराचा काय असतो केकारव असतो. रेकणे कोणाचं असतं म्हशीचं रेकणं असतं. कावकाव कावळ्याची कावकाव. कुहू कुहू कोणाचं असतं तर कोकिळ्याच्या आवाजाला काय म्हणतात कुहू कुहू म्हणतात. आणि मोराचा जो काही आवाज असतो त्याला
केकारव असं म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, ज्याला सीमा नाही असा या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. अमर्याद, अपार, असीम का अनंत. आता ज्याला सीमा नाही, सीमा हा शब्द महत्वाचा आहे, त्यामुळे ज्याला सीमा नाही असा असीम. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. समशेर हा शब्द आहे, चार पर्याय आहेत, भाला, कुऱ्हाड, तलवार आणि प्रख्यात. तर समशेर या शब्दाला समानार्थी शब्द आहे तलवार. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा आहे, मंगल या शब्दाचा विरुद्धार्थी. आता समानार्थी बघितला, आता आपण विरुद्धार्थी बघत आहोत. आता मंगल या शब्दाला विरुद्धार्थी, अमंगल, अशुभ, वाईट का अपवित्र. तर मंगल अमंगल, शुभ अशुभ, चांगले वाईट, पवित्र अपवित्र असे शब्द आहेत. तर आपला पहिला पर्याय हा बरोबर असणार आहे, मंगल अमंगल हा विरुद्धार्थी शब्द असणार आहे. म्हणून पहिला पर्याय हा आपला बरोबर उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. तर हे प्रश्न होते आपले अतिसंभाव्य प्रश्न. या प्रश्नांचा नक्कीच तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यासाठी परीक्षा असतील पोलीस भरतीच्या, तर सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो काही टिक्कर मराठी चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमचे जे काही विद्यार्थी मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखा त्यांनाही फायदा होईल. धन्यवाद.